नमस्कार, अविताज किचन मध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत। आज मी तुमच्यासाठी खास घेऊन आलेली आहे चटपटी अशी रेसिपी, ती आहे चना मसाला। तुम्ही बघू शकता मी प्लेटिंग केलेला, खूप छान असा कलर आलेला आहे, चव तर एकदम छान मस्तपैकी असे बनलेले आहे। त्याच्यावरती थोडासा लिंबू टाकायचा आणि कांदा सर्व करायचं, म्हणजे रोटी, नन, लच्छा पराठा, पुरी, चपाती हे आपण ह्याच्यासोबत सर्व करू शकता। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा। चॅनल माझं सबस्क्राईब नाही केलं असेल तर प्लीज माझं चॅनल सबस्क्राईब करा। तर बघूया आपण ह्याची कृती आणि साहित्य। तर इकडे मी घेतले 2 कप काबुनी चणे, हे मी भिजत ठेवले होते रात्रीचे। ह्याच्यात मी टाकलंय पाणी, ऍड करते मी मीठ आणि 1/4 टीस्पून बेकिंग सोडा। बेकिंग सोड्याने चांगले असे चणे शिजून येतात। तर मी इकडे आता 4 ते 5 शिट्टी घेणार। इकडे घेतली आहे मी कढाई, कढाईमध्ये मी टाकलंय तेल, 1 ह्याच्यात टाकते तमालपत्र। इकडे मी घेतलाय कांदा बारीक चिरून, 3 कांदे आहे, मिक्स करून घेऊया। कांदा चांगला परतून घ्यायचा आहे ट्रान्सपरंट होईपर्यंत। आता मी ह्याच्यात ऍड करते 1 टीस्पून जिंजर गार्लिक पेस्ट, 1 टीस्पून करून घेऊया, म्हणजे ह्याचा जो कच्चा वास असतो तो जायला पाहिजे। मग इकडे मी घेतले टोमॅटो प्युरी, ती पण आपण ऍड करू आणि मिक्स करून घेऊ। ही ग्रेव्ही आम्हाला शिजवून घ्यायची आहे। ह्याच्यात मी ऍड करते 1/2 टीस्पून हळदी पावडर, आणि 1 टीस्पून काश्मीरी चिली पावडर। चिली पावडर जो आहे काश्मीरी, त्याच्याने मस्त कलर येतो। तर ह्याला आपण चांगलं शिजून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही कच्ची राहायला नको। ग्रेव्ही मस्त अशी शिजते, तुम्ही बघू शकता। हे हा जो प्रोसेस आहे मीडियम फ्लेमवरती करायचा आहे आपल्याला। मध्ये मध्ये याला ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे ग्रेव्ही पातेल्याला ना लागायला पाहिजे। ग्रेव्ही आता आपली शिजलेली आहे। ह्याच्यात मी ऍड करते चना मसाला, 3 टेबलस्पून मी इकडे चना मसाला पावडर टाकते। तुम्ही तुमच्या चवीनुसार ऍड करू शकता हा मसाला। मिक्स करून घेते। चांगला ह्याला मिक्स करून घेऊ। ग्रेव्ही आता बघू शकता तुम्ही थोडीशी गाढी झाली आहे आणि तेल रिलीज पण झालं आहे। ह्याच्यात मी ऍड करते मीठ, चवीपुरतं मीठ तुम्ही ऍडजस्ट करू शकता। इकडे मस्त असं तेल सुटलेलं आहे ग्रेव्हीला, रिच ग्रेव्ही होते अशाने। आता मी ऍड करते काबुनी चणे जे उकडून घेतले होते। तुम्हाला जेवढं पाणी पाहिजे तेवढं तुम्ही इकडे ऍडजस्ट करू शकता।
थिकनेस की जेवढी पाहिजे तेवढी पण तुम्ही ठेवू शकता। तर मग ह्याला मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता ग्रेव्ही किती छान झाली आहे, चव तर मस्त आली आहे हिला। तुम्ही नक्की घरी ट्राय करा आणि मला कमेंट सेक्शन मध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी लागली। तर ऍड करते मी 1/2 टीस्पून शुगर, ऑप्शनल आहे शुगर। मग इकडे मी घेतली आहे कसुरी मेथी 1 टेबलस्पून, अशी हाताने क्रश करून घेतली आहे। ह्याच्याने चव मस्त येते। मिक्स करून घेते आता हे। तुम्ही बघू शकता ह्याचा टेक्स्चर ग्रेव्हीचा, चणे पण मस्त शिजलेले आहे। आता लास्ट इन्ग्रेडियंट आहे ते म्हणजे कोथिंबीर, ती पण टाकून घेते। आपला आता चना मसाला रेडी आहे टू सर्व। पुन्हा भेटूया अशाच मस्त रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।